स्वागत करते विंडोज 7 चे क्वेश्चन बघत आहोत, प्रॅक्टिकल क्वेश्चन. तर आपण आज रिनेम फाईल बद्दल क्वेश्चन बघणार आहोत. रिनेम म्हणजे काय होतं? एखादं नाव त्या फाईल ऑलरेडी दिलेलं असतं आणि त्याला आपल्याला नवीन नावाने सेव्ह करायचं असतं, त्याला आपण रिनेम करणं म्हणतो. म्हणजे त्या फाईलचं ऑलरेडी नाव आहे पण त्याला नवीन नावाने सेव्ह करायचं आहे, त्याला आपण रिनेम करणं म्हणतो. त्याचे आपण क्वेश्चन बघूयात कसे असतात ते. बघा, सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे आपला, इमेजेस फोल्डर मध्ये स्टोअर केलेली pic2.jpg ही फाईल picture2.jpg या नावाने रिनेम करा. ओके, तर बघा इमेजेस फोल्डरला ओपन करूयात आपण. नंतर इथे बघा pic2 नाव आहे, त्याला काय करायचं आहे, picture2.jpg करायचं. क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं, इथे बघा खाली रिनेमचं ऑप्शन दिलेलं आहे. किंवा आपण क्लिक टू करून F2 सुद्धा दाबू शकतो, F2 सुद्धा रिनेम होतो. पण काही काही कीबोर्डच्या कीज काम नसतात करत, एक्झामला जातो आपण त्यावेळी, त्यामुळे राईट क्लिक करायचं आणि इथे रिनेम करायचं. रिनेम घेतलं, आता बघा pic2 आहे, त्याला डिलीट करायचं आणि पी कॅपिटल आहे बघा इथे, जसं कॅपिटल स्मॉल जसं काही दिलेलं असं तसं करायचं, picture2. ओके, आणि क्लिक करायचं बाहेर एकदा आणि आन्सर सबमिट करायचं. .jpg लिहायची गरज नाहीये कारण की ती फाईल jpg मध्ये फॉर्मॅट मध्ये आहे, त्यामुळे फक्त नाव लिहायचं त्याचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण परत. क्वेश्चन आहे आपला, इमेजेस फोल्डर मध्ये स्टोअर केलेली pic.jpg ही फाईल picture1.bin रिनेम करा. सेम आहे आपलं, तसाच क्वेश्चन आहे हा. pic1 राईट क्लिक करायचं, रिनेम करायचं, पी कॅपिटल घ्यायचा पिक्चरचा, picture1. ओके, 1.jpg याची गरज नाही कारण की ती फाईल ऑलरेडी jpg मध्येच आहे. सबमिट करूयात आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सेम क्वेश्चन आहेत, फक्त त्याचे नंबरिंग चेंज केले आहेत त्यांनी. तरी आपण बघून घेऊया कारण की जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं चांगलं लक्षात राहील. इमेजेस फोल्डर ओपन करायची आहे, ही फाईल आहे pic4, हिला आपल्याला picture4 करायचं आहे. राईट क्लिक करून रिनेम करायचं, बॅकस्पेसची बटन दाबायची, त्यानंतर पी कॅपिटल आहे 4. ओके, स्पेस नाही आहे, पिक्चर आणि 4 मध्ये स्पेस नाही आहे, इथे स्पेस नाही आहे, त्यामुळे स्पेस नाही द्यायचा, डायरेक्ट त्याला समोर नंबर टाकायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सेम आहे, फक्त नाव चेंज झालेलं आहे इमेजेस फोल्डर मध्ये. पिक्चर 3 करायचं, राईट क्लिक करून रिनेम करायचं, बॅकस्पेस त्याची ब्ल्यू पट्टी नंतर ब्लॅक स्पेस नाही दिली तरी चालते कारण की ते ऑलरेडी ते डिलीट होऊन जातं आपण जेव्हा लिहितो तेव्हा. पिक्चर 3 सबमिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. हा क्वेश्चन वेगळा आहे थोडासा. क्वेश्चन आहे, सपोर्ट होम इंडेक्स ग्राफिक्स फोल्डर मध्ये स्टोअर केलेली image2.jpg ही फाईल graphic2.jpg नावाने रिनेम करायची. आता सपोर्ट फोल्डरला ओपन करून घेऊयात. हा जो सिक्वेन्स दिला आहे ना, हा अशा सिक्वेन्सने आपण फोल्डर ओपन करत जायचे. सपोर्टला ओपन करायचं डबल क्लिक, होमला ओपन करायचं डबल क्लिक, इंडेक्सला ओपन करायचं डबल क्लिक, ग्राफिक्सला ओपन करायचं डबल क्लिक. दिसली आपल्याला ही फाईल इमेजची. आता ह्याला काय करायचं, रिनेम करायचं, क्लिक करायचं फाईलवर, ब्ल्यू जेव्हा होईल तेव्हा राईट क्लिक करायचं आणि त्यानंतर रिनेम वर क्लिक करायचं. आलं? आता काय सांगितलंय, graphic2.jpg ग्राफिकचं जी कॅपिटल आहे, GRAPHIC स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्यायची काय सांगितली होती. आता 2 स्पेस नाहीये, ग्राफिक आणि 2 मध्ये स्पेस नाहीये. ओके, बाहेर एकदा क्लिक करायचं, झाली, सबमिट करायचं आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. मोठा करून घेऊया थोडा. सपोर्ट होप इंडेक्स पाथ मध्ये असणाऱ्या कॉफीज डॉट ला ब्लेंड्स म्हणून रिनेम कर. आता बघा, पाथ म्हटल्यानंतर काय होतं ना, हा जो वरती दिसतो ना आपल्याला, ह्याला आपण पाथ म्हणतो. पाथ म्हणजे रस्ता, म्हणजे कोणत्या कोणत्या आपण फोल्डर्स ओपन केले सगळे आपल्याला दिसतात. ह्याच्या आधीचा फोल्डर कोणता, ह्याच्या आधीचा फोल्डर कुठे, किंवा ह्याच्या नंतरचा कोणता आहे, ह्याला आपण पाथ म्हणतो. ठीक आहे, तर पाथ म्हणजे जे काय आपल्याला दिसतात ना, पूर्ण जे जे फोल्डर ओपन, त्याला आपण पाथ म्हणतो. काय पाथ सांगितलं, सपोर्ट होम इंडेक्स, म्हणजे सपोर्ट होम इंडेक्स
हा बघा 5 दिसला तुम्हाला हा एक्सेस ची फाइल आहे कॉफीज म्हणून, तर ह्याला रीनेम करायचं, राईट क्लिक करायचं, रीनेम वर क्लिक करायचं. आता बघा काय सांगितलं, ब्लेंड्स बी कॅपिटल आहे, बी एल ई एन डी एस ब्लेंड्स डॉट एक्सेस म्हणून लिहायची गरज नाही आहे, डायरेक्टली ब्लेंड्स लिहून बाहेर क्लिक करायचं, कारण की ती फाईल एक्सेसची आहे त्यामुळे ती ऑलरेडी त्याची डॉट त्यास ह्यानी सेव्ह होणार आहे. एक्सटेन्शन असतं ते, प्रत्येक फाईलला एक्सटेन्शन असतं. ओके बरोबर आहे. डॉट नंतरचं जे काही असते ना ते एक्सटेन्शन, ते डॉट टेक्स्ट आहे, तर हे डॉट टेक्स्ट एक्सटेन्शन आहे, म्हणजे ही टेक्स्ट फाईल आहे. ओके तर हे लिहायची गरज नाही, कारण की ऑलरेडी टेक्स्ट फाईल आहे ती, तुम्हाला फक्त त्याला रिनेम करायची आहे, तुम्हाला त्या फाईलचं फॉर्मॅट नाही चेंज करायचं, फक्त तुम्हाला रिनेम करायची. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. टेक्स्ट फाईल आहे, वेब फोल्डर मध्ये आहे, वेब फोल्डरला ओपन करायचं, कॅल्क्युलेटर आहे, टेक्स्ट फाईल आहे ही, कॉम्प्युटर करायचं, राईट क्लिक करायचं, रिनेम वर क्लिक करायचं, कॅल्क्युलेटरला कॉम्प्युटर, तो कॉम्प्युटरचा सी कॅपिटल आहे कॉम्प्युटर. ओके बाहेर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. सेम क्वेश्चन आहेत, फक्त काही नावं चेंज झालेली आहेत त्याच्यामध्ये. वेब फोल्डर मध्ये स्टोअर केलेली टायगर डॉट जेपीजी फाईल अॅनिमर अंडरस्कोर टायगर या नावाने सेव्ह करायची. ओके रिनेम करायची, रिनेम म्हणजे त्या ना जे आधीचं नाव आहे ते चेंज करून दुसरं नाव द्यायचं. वेब फोल्डरला ओपन केलं, बघा आहे ही टायगर नावाची इथे फाईल, राईट क्लिक करायचं, त्यानंतर रिनेम वर क्लिक करायचं. आता काय सांगितलं, अॅनिमल टायगर ए कॅपिटल आहे अॅनिमल. आता बहुतेक जणांना हा अंडरस्कोर देतात, अंडरस्कोर देताना काय करायचं, शिफ्टची बटन दाबायची आणि जे डॅशचं बटन असते ना झिरोच्या बाजूला ती बटन प्रेस करायची. बघा शिफ्टची बटन दाबून झिरोच्या बाजूचं जे डॅशचं बटन आहे त्याने अंडरस्कोर येतो. जर तुम्ही डायरेक्ट दाबला तर असा डॅश येईल आणि शिफ्ट दाबून ते दाबलं की अंडरस्कोर येईल. आणि लक्षात, डायरेक्ट जर तुम्ही तो दाबला झिरोच्या नंतरचं जे बटन आहे म्हणजे प्लस इक्वल टू झिरो आणि प्लस आणि इक्वल टू बटन त्याच्या मधलं बटन डायरेक्टली प्रेस केलं तर डॅश, त्यांनी डॅश सांगितलं का इथे नाही, त्यांनी अंडरस्कोर दिलाय, त्यामुळे शिफ्टचे बटन प्रेस करून ते बटन दाबायचं म्हणजे डॅश येते. ओके टायगर बाहेर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं आन्सर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, सेम आहे क्वेश्चन, तसंच आहे, फक्त नाव चेंज झालेले आहे. वेब फोल्डर मध्ये स्टोर असलेली, वेब फोल्डरला ओपन करायचं, रोज फाईल आहे ही जेपीजी, राईट क्लिक करायचं, रिनेम वर क्लिक करायचं, त्यानंतर कोणते सांगितले, पिंक, पिंक परत तसंच शिफ्ट दाबून अंडरस्कोर रोज बाहेर क्लिक करायचं आणि आन्सर सबमिट करायचं. डायरेक्टली आन्सर सबमिट नाही करायचा, इथं बाहेर क्लिक करायचं आन्सर आणि मग सबमिट करायचं. नेक्स्ट बघूयात आपण, कॅपिटल स्मॉल कसं घ्यायचं, हे व्हिडिओ एक ऑलरेडी टाकलाय मी, कीबोर्ड कसा युज करायचं ते. प्रत्येक वेळी कॅप्स लॉक ऑन न करता कॅपिटल स्मॉल लेटर्स कसे करायचे ते आपण शिफ्टचं बटन दाबून करू शकतो. सपोर्ट होम इंडेक्स ग्राफिक्स, सपोर्टला ओपन करून घेऊयात, डबल क्लिक करून होमला ओपन करून घेऊयात, इंडेक्सला ओपन करून घेऊयात, ग्राफिक्सला ओपन करून घेऊयात. झाले दिसली आपल्याला इमेज वन फाईल. आता ही फाईल ग्राफिक वन नावाने सेव्ह करायची, राईट क्लिक करायचं, क्लिक करून राईट क्लिक, त्यानंतर रिनेम ग्राफिक वन. ओके एकदा बाहेर क्लिक करून घ्यायचं आणि नंतर मग सबमिट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात परत. वेब फोल्डर मध्ये स्टोअर केलेली रोज डॉट जेपीजी ही फाईल सनफ्लॉवर डॉट जेपीजी या नावाने रिनेम करा. कशामध्ये, रोज फोल्डर मध्ये, सॉरी वेब फोल्डर मध्ये. वेब फोल्डरला ओपन करू आपण, दिसली रोज ही फाईल, जेपीजी फाईल आहे ही म्हणजे इमेजची फाईल आहे, राईट क्लिक करून रिनेम करायचं आणि सनफ्लॉवर लिहायचं आहे त्याला. आपल्याला नुसतं सनफ्लॉवर आहे, नंबर नाही आहे समोर. एकदा बाहेर क्लिक करायचं आणि आन्सर सबमिट करायचं. ओके तर अशा प्रकारे आपले रिनेम फाईलचे क्वेश्चन्स पूर्णपणे झालेले आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त फाईल्स कशा कॉपी करायच्या ते बघणार आहोत. धन्यवाद.